नमस्कार, माझे नाव पूर्वा सुनील वारके, राहणार कनकवाडी. माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर कनकवाडी, राहणार तालुका बुदरगड, राहणार कनकवाडी. मी इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे. माझ्या हात स्वच्छ धुणे, घरी राहणे, सुरक्षित राहणे. माझ्या गोष्टीचे नाव आहे टोपीवाला आणि माकडे. टोपीवाला रोज नवीन नवीन टोप्या तयार करतो आणि टोपलीमध्ये भरून तो रोज विकायला जातो नवीन नवीन शहरात. त्याला एके दिवशी खूप लांब जायला लागतं. त्याला तो नवीन नवीन टोप्या तयार करतो आणि टोपलीमध्ये भरून घेऊन जातो. त्याला जातावेळी म्हाताऱ्याने सांगितलेलं असते की जातावेळी शिस्तात जा, कारण की तिथे खूप सारी माकडे आहेत. मग तो त्याला सांगितलेले असते जेवून जा. तो म्हणतो नाही, खूप मोठा प्रवास आहे, लवकर जायला हवं. तर मी जातो. त्याने टोपली उचलली आणि तो गेला. नंतर ना तो पुढे गेल्यानंतर त्या जंगलामध्ये ताजी ताजी फळे, ताजी ताजी फुले असतात. मग तो ताजी ताजी फळे घेतो एका कापडामध्ये. कापडामध्ये फळे घेतल्यानंतर बांधून आपल्या टोपलीमध्ये घेतो. मग नंतर ना पुढे पुढे जातो. तिथे त्याला मोठं असं झाड दिसतं. तिथे खूप सावली असते. त्या झाडाखाली तो बसतो आणि आपली फळे फळे खातो. आणि तिथेच त्याला दमलोय दमलोय म्हणतो आणि तिथेच तो झोपतो. झोपल्यानंतर ज्या तो झाडाखाली झोपलेला असतो त्या झाडावरती वांढरे असतात. ती वांढरे खाली येतात, टोप्या घेतात आणि वरती जातात. मग तो माकडे घेऊन जातात. तो टोपीवाला उठतो, बघतो तर त्या टोपलीमध्ये टोप्या नसतात, एकच टोपी उरलेली असते. वर बघतो तर काय, तर सगळ्या वांढऱ्यांनी टोप्या घेऊन गेलेल्या असतात. वांढरे माकडे मग ती टोपी घालतो आणि खाली पडतो. दमलोय दमलोय असं नाट्य करतो आणि खाली पडतो. वांढऱ्यासनी खूप हे वाटतं. आणि नंतर ना तो उठतो आणि ती टोपी घालतो आणि खाली जोराने आपटतो. नंतर ना वांढरे पण तशीच करतात. वांढरे अशी खडून खाली आपटतात. मग तो टोपीवाला सगळ्या टोप्या टोपलीत भरतो आणि डोकीवर घेऊन दूर जातो आणि बाहेरच्या शहरात वाटतो आणि घरी येतो पैसे कमवून. धन्यवाद.